सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत ते जेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करतात किंवा त्यांच्याकडे कॉन्स्टिट्युटिश अधिकार असतात त्या संदर्भात तेव्हा हे प्रसंग वारंवार घडतात येत्या नाशिक जिल्ह्यामध्ये दोन महिन्यात सहकार खात्याचे तीन अधिकारी अँटी करप्शनच्या जाळेमध्ये आटकले यामुळे यांच्याकडचे हे जे अधिकार आहेत खर तर आपल्याकडे सहकारी न्यायालय आहेत हे वारंवार घडू नये म्हणून आणि हा भ्रष्टाचाराला वाव राहू नये म्हणून शासन या संदर्भात काही उपाययोजना करणार आहे का काही निर्णय घेणार आहे का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मान्य अध्यक्ष महोदय खर तर प्रश्न होमशी संबंधित आहे त्यामुळे त्यांनी लाच घेतली त्याला पकडण्यात आलं त्या संदर्भातली सगळी कारवाई पूर्ण झाली आहे आता धोरणात्मक प्रश्नाकडे सहकाराच्या गेला आहे आणि मला असं वाटतं की या ज्या व्यवस्था आपण उभ्या केल्या आहेत या सहकार कायद्याने आपण उभ्या केल्या आहेत आणि याच्यामध्ये अपिलेट अथॉरिटीज आहेत हे खरं आहे की साधारणपणे त्या ठिकाणी एखाद्या उपनिबंधकाने किंवा सहकारातल्या एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेला जो निर्णय असतो त्याच्यावर हायकोर्टातच आपल्याला अपील करावी लागते आणि त्याच्यामुळे त्यांचा निर्णय हा त्या ठिकाणी महत्वाचा असतो पण शेवटी ज्युडिशियल पॉवर जे आहेत या कॉसी ज्युडिशियल पॉवरचा वापर करताना तो योग्य प्रकारे केला पाहिजे अपेक्षित आहे काही लोक तर योग्य प्रकारे करत नसतील म्हणून ज्युडिशियल पॉवर काढून घ्या असं म्हणणं देखील योग्य ठरणार नाही मात्र जी सूचना आपण केली आहे त्याप्रमाणे सहकार विभागाला विनंती करण्यात येईल की अधिक ऑब्जेक्टिव्ह हे कसं करता येईल की ज्याच्यातनं आज एखाद्याने फॉर्म भरला की त्याच्यामध्ये त्या फॉर्मच्या संदर्भात इतक्या अटी शर्ती आहेत की त्याची केस होते मग तो निवडून आला की त्याची केस होते त्यामुळे या केसेस कमी करण्याकरता अधिक ऑब्जेक्टिव्हिटी कशी आणता येईल याचा विचार सहकार विभागाने करावा अशी सूचना करण्यात येईल सगळं करप्शन वाचवायचं असेल आणि सहकारामध्ये काम करणाऱ्या लोकांना आपल्याला न्याय द्यायचा असेल तर ही सगळी पदे आपल्याला भरावी लागणार आहे ते किती दिवसात पद भरणार म्हणजे हा विषय संप अध्यक्ष मोदय पदभरती आपण सुरू केलेली आहे सगळ्या विभागांना पद भरण्याकरता आपण परवानगी दिलेली आहे दर महिन्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दोन वेळा या संदर्भातलं सादरीकरण होतं की प्रत्येक विभागाने किती त्यांना पद भरायची होती कितींच्या परीक्षा झाल्या किती राहिलेल्या आहेत त्यामुळे सरकार आणि मुख्यमंत्री स्वतः त्याचा फॉलोअप घेत आहेत आणि अध्यक्ष महोदय आपण ठरलेल्या मुदतीमध्ये हे सगळे पद भरणार पण आता आपण पाहिलं की फॉरेस्टच्या याच्यामध्ये काय गडबडी झाल्या तलाट्यांच्या याच्यामध्ये काय गडबडी झाल्या ज्या प्रायव्हेट कंपन्या आपण ज्या आता भरतीमध्ये टाकलेल्या आहेत पोलीस भरतीमध्ये तीच गडबड झालेली आहे मग ह्या सगळ्या ते जी तरुण पोरं जे हजार हजार रुपये भरून ऑनलाईन अर्ज भरतात तर ह्या ज्या प्रायव्हेट कंपन्या ज्या आपण लावलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून हे भरत्याच होणार नाही मग त्याच्यावर स्टे येतं आणि मग असं जम्बो भरती आपली चालत राहतं मग ह्या सगळ्या भरत्यांच्या बाबतची पण भूमिका स्पष्ट केली पाहिजे शासनाने निश्चित अगदी स्पष्ट आहे लाखो परीक्षा होत आहेत हे खऱ्या एखाद दुसऱ्या ठिकाणी काही अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तात्काळ त्या परीक्षा रद्द झाल्या आपण मागच्या काळामध्ये टीईटी वगैरेचे घोटाळे बघितले आहेत त्याच्यामुळे तशा प्रकारच्या प्रायव्हेट कंपन्या नाही आहेत या ठिकाणी टी सी एस आहे आणि आयबीपीएस आहे या दोन्ही कंपन्या आपल्याला माहिती आहेत टी सी देशातली सगळ्यात नावाजलेली आहे ही नाही कुठलीच गडबड नाही आहे हे जे मी त्याचा खुलासा आहे माझ्याकडे हे सगळे खोटे म्हणजे माझी वृत्तपत्रालाही विनंती आहे की एवढं चांगल्या प्रकारे परीक्षा चालू असताना कुठली माहिती न घेता या ठिकाणी बातम्या छापण्यात येत आहेत त्याची पूर्ण माहिती आपल्याकडे आहे या ज्या बातम्या आलेल्या त्या चुकीच्या बातम्या आहेत आता कधीतरी या वृत्तपत्रांवरच आपल्याला अशा प्रकारे मला असं वाटतं हक्कभंग आणावा लागेल कारण त्यांनी शासनाची प्रतिमा तर खराब होतेच पण विद्यार्थ्यांमध्ये देखील कुठेतरी नैराश्य त्या ठिकाणी निर्माण होते त्यामुळे पूर्ण पारदर्शी पद्धतीनं काम चाललेलं आहे परीक्षा संपन्न होत आहेत आणि सगळ्यांना आम्ही योग्य वेळेत त्या ठिकाणी नोकऱ्या देऊ नियमामध्ये स्पष्ट तरतूद असताना सुद्धा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या याच्यावर अनुमोदन देऊ शकत नाही तरतूद आहे कायदा तरी पण त्याचे भान स्टँड केलेत अशा अधिकारी जर चुकत असतील तर त्यांच्यावर विभागीय कारवाई तरी किमान चौकशी व्हावी सन्मान्य वरेट्टीवार साहेबांनी जी सूचना मांडलेली आहे निश्चित ती सहकार विभागापर्यंत पोहोचवली जाईल आणि कसा ज्युडिशियल अधिकार वापरत असताना ब्लॅकली जर अशा प्रकारे नियमाची पायमल्ली केली असेल तर निश्चित तशी कारवाई केली जाईल